महाराष्ट्र सत्तांतर झाल्यास त्याचे आश्चर्य वाटण्याचे कारण नसल्याचे सूचक वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले आहे. शिंदे गटातील काही आमदार आमच्या संपर्कात असून त्यातील काहींना भावनिक करून शिवसेनेतून फोडण्यात आलं असल्याचं देखील संजय राऊत म्हणाले. मला माहित नाही, मी त्या विषयावर बोलणार नाही. एखादा गट एखाद्या पक्षाशी युती करत असेल त्याच्यावरती आम्हाला बोलण्याचं कारण. शिवसेना सर्व निवडणुका लढेल, स्वतंत्रपणे लढेल की महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढेल याच्याविषयी निर्णय एकत्र बसून घेतला जाईल. पण आम्ही इतकं सांगू शकतो की भारतीय जनता पक्षाला शिवसेना फोडायची होती. शिवसेना फोडू अशा प्रकारे महानगरपालिका, स्थानिक स्वराज्य संस्था किंवा इतर निवडणुकांमध्ये महाराष्ट्राला दुबळं आणि मराठी माणसाला कमजोर करण्याचं त्यांचं कारस्थान होतं. त्यात त्यांना आता जरी यश येताना दिसत असलं तरी हे यश दीर्घकाळ टिकणारं नाही. मी परत रिपीट करतो, महाराष्ट्रात पुन्हा एकदा सत्ता परिवर्तन झालं तरी मला आश्चर्य वाटणार. अस्वस्थ म्हणण्यापेक्षाही त्यांना फसवून बाजूला घेतलेलं आहे. ते भावनेच्या भरात एका बाजूला गेलेले आहेत. त्यातले अनेक जण आमच्या संपर्कात सुद्धा असतात आहेत ते स्पष्ट सांगतो. आणि म्हणून भविष्यात परत एकदा सत्ता परिवर्तन महाराष्ट्रात झालं तरी आश्चर्य वाटायला. मी या विषयावर आत्ताच मी वेळ मिळाली किंवा वेळेसाठी जरडावं लागते परिस्थिती मला असं बोलता येणार नाही. ते दुसऱ्या पक्षात आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यांच्या शिवसेनेशी तसा संबंध नाही. सतत ते त्यांना दिल्लीला यावं लागतं, ह्यातच महाराष्ट्राचा स्वाभिमान अभिमानाला किती ठेस लागते आहे हे आपल्याला कळतं. ते सरकार अद्याप बनवू शकले नाहीत. त्यांच्यावर सर्वोच्च न्यायालयाच्या कारवाईची टांगती तलवार आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये जे 10th शेड्यूल आहे त्याचा अभ्यास केला तर एक तर 16 आमदारांना अपात्र ठरवलं जाईल किंवा त्याआधी त्यांना एखाद्या कोणत्याही पक्षात स्वतःला विलीन व्हावं लागेल. अशा परिस्थितीत हे जे आमदार आहेत ते स्वतःला शिवसैनिक कसं म्हणून घेणार? ठाकरेंचे सैनिक आम्ही बाळासाहेब ठाकरे यांचे अनुयायी कसं म्हणून घेणार हा एक प्रश्न आहे. आणि शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली दिवसेंदिवस रोज एक एक पाऊल पुढे जाताना आपल्याला. काल अर्जुन खोतकर यांचं आपण जर निवेदन ऐकलं असेल, मी अर्जुन खोतकर यांचं अभिनंदन करतो की त्यांनी प्रामाणिकपणे सांगितलं. अर्जुन खोतकर हे आमचे फार जुने सहकारी आहेत, ज्युनियर असले तरी सहकारी आहेत. आणि त्यांनी माध्यमांसमोर स्पष्ट सांगितलं की त्यांच्यावरती कोणत्या प्रकारचा तणाव त्यांच्यावरती आणि कुटुंबावर आहे आणि तो तणाव कोणत्या यंत्रणेचा आहे आणि का आहे. त्याच्यामुळे अशा संकटाच्या काळामध्ये कोणताही माणूस सुटकेचा मार्ग शोधतो हे त्याने प्रामाणिकपणे सांगितलं. त्याने हिंदुत्वाला बदनाम केलं नाही की आम्ही हिंदुत्वामुळे शिवसेना सोडणार आहोत किंवा सोडतोय किंवा आम्ही उद्धव ठाकरे ह्यांच्यावरती काही आक्षेप असल्यामुळे शिवसेना सोडतोय किंवा शिवसेनेच्या कार्यपद्धतीवरती काही आम्ही आक्षेप घेतोय अशा प्रकारची कोणती भूमिका न घेता अर्जुन खोतकर यांनी अत्यंत प्रामाणिकपणे एक स्पष्ट केलं की त्यांच्यावर दबाव आहे, ते तणावाखाली आहेत, त्यांची मालमत्ता कशी जप्त झालेली आहे, त्याच्यावर लढण्यासाठी त्यांना संघर्ष करावा लागतोय, त्याच्यामुळे कुटुंबात तणाव आहे. मी या प्रामाणिकपणाला दाद देतो. नाही, माझ्यासारख्या अनेक लोकांना ईडीला अटक करायची असते ते करू शकतात राजकीय कारणासाठी. संजय राऊत उभे आहेत, संजय राऊत बोलतायत, संजय राऊत एक भिंत म्हणून उभे आहेत, संजय राऊत महाराष्ट्रात शिवसेनेच्या सरकारला या सरकारला अडचणी निर्माण होतील. या कारणामुळे जर खोट्या प्रकरणामध्ये खोटी प्रकरणं तयार करून जर संजय राऊतांना अटक केली जाणार असेल तर मी महाराष्ट्रासाठी आणि माझ्या शिवसेनेसाठी ही कारवाई स्वीकारायला तयार आहे. पण मी कुठेही मला वाचवा म्हणून गुडघे टेकणार नाही.